देशाच्या डेव्हलपमेंटसाठी एक ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे. काही अंशी ते रक्कम जर त्या स्टेटला आपल्या विकासासाठी वापरत असेल तर आणखी चांगलं झालं असेल. बिकॉज अयोध्या हे नेक्स्ट सिव्हिलायझेशनल हब होणार आहे, तिकडे लोक शिकायला येतील. मंदिर आपल्याला तर मोठंच हवं होतं असं काही नाही. आपल्या लोकांना पण सुद्धा रोजगार वगैरे भेटू शकतो. काही जणांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये. अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अयोध्येत होत असलेल्या या भव्य दिव्य राम मंदिरात येत्या 22 तारखेला रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर या ऐतिहासिक सोहळ्याबाबत जनतेला काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. भारतीय नागरिक म्हणून एक हिंदू म्हणून देर इज नो नथिंग रॉंग इफ यू टेक इट इन पॉझिटिव्ह स्कोप. सो कारण की जेवढं मी पाहतोय अयोध्येचं जे म्हणजे कम्प्लिटली इकॉनॉमी आहे ती पण सुधारते या गोष्टीमुळे. खूप जणांना रोजगार आहे, खूप साऱ्या फॅसिलिटीज आल्या आहेत. एक नवीन एअरपोर्ट आलं, एक रेल्वे स्टेशन आलं, आणि वॉट आय हर्ड इज लाईक 51,000 crore इकॉनॉमी बेस्ड आहे या पूर्ण प्रोजेक्टवर. सो दिस इज अ पॉझिटिव्ह स्टेप टुवर्ड्स यु नो देशाच्या डेव्हलपमेंटसाठी एक ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे सपोर्ट करणं काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे यु नो ॲज अ हिंदू, ॲज अ इंडियन, आय एम व्हेरी हॅपी अबाउट ऑल दिस. आणि या सो या वी आर व्हेरी हॅपी की हे राम मंदिराचं यु नो आफ्टर 70 years खूप चांगली गोष्ट घडते आणि एक हिंदू म्हणून मला आनंद होतो. मला पर्सनली आनंद आहे. मी असं समजते की भारताच्या सिव्हिलायझेशनल जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजना एस्टॅब्लिश करणारा टर्निंग पॉईंट वाटतो मला. बिकॉज अयोध्या हे नेक्स्ट सिव्हिलायझेशनल हब होणार आहे, जिकडे लोक शिकायला येतील. जे आपले खरे प्रिन्सिपल्स आहेत भारतीय सिव्हिलायझेशनचे आणि त्याच्यामध्ये सगळे सर्व धर्माचे लोक आले त्या सगळ्या लोकांसाठी हे एक सेंटर होणार आहे. सो मी तर ह्याच्याकडून चांगल्या गोष्टीच होप करते. आणि असं नाही आहे की मंदिर बनते म्हणजे फक्त मंदिर बनते, त्याच्यामधून लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. युग पुरुषाचा आपल्याला पुन्हा एकदा पुनर्जन्म झाल्यासारखा वाटणार. कारण का त्यांच्या जन्मभूमीवर आपण एवढं मोठं कार्य करतो. पण मला एवढंच म्हणायचं आहे, सामान्य नागरिक म्हणून जो काही अमाप खर्च किंवा जो काही जणांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये ज्या गरीब जनतेच्या त्यांना मुभा मिळाला असेल, त्यांना मोबदला मिळाला असेल, पण तोच पैसा जर आपण म्हणजे काही अंशी त्या स्टेटला आजपर्यंत पूरग्रस्त होतात एवढा त्रास असतो त्यांना त्याच्यासाठी लावला असता, त्या विकासासाठी लावला असता, तर आणखी चांगलं कार्य झालं असतं. आणि मंदिर आपल्याला तर मोठंच हवं होतं असं काही नाही आहे. आणि शेवटी आपण त्यांना पुजतो, त्यांना मानतो, ते आपल्या कणाकणामध्ये आहे. त्यासाठी त्या गोष्टीचा जर खरोखर विचार करून जर आपण काही अंशी ते रक्कम जर त्या स्टेटला चांगल्या विकासासाठी वापरलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं. म्हणजे आपण काहीतरी एक पुण्याचं काम केलं तर ज्या व्यक्तीसाठी आपण सगळं करतो, ज्या मृग पुरुषासाठी करतो, त्यांनाही ते आपल्यालाही समाधान आणि त्या कामासाठी पण आपण दोन्ही कामं चांगली झाली असं माझं असं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. सर, अयोध्येमध्ये राम मंदिर बनते काय सांग. ॲक्च्युली ही मोठी गोष्ट आहे की ज्या गोष्टी भरपूर वर्षापासून पेंडिंग होत्या आणि ते मेन गोष्ट आहे की ते अयोध्येत आपल्या श्रीराम आमच्या आहेत त्यांचे जन्म म्हणजे स्थानच आहे ते. तर जे काम पेंडिंग होतं ते ॲक्च्युली आता पूर्णपणे पूर्ण व्हायला येते. आणि मला वाटतं की तिथे आता विमानतळ वगैरे होणार आहे, म्हणजे सिटी बनेल तिथे अयोध्येला. तर त्याच्यानंतर तिथल्या लोकांना पण सुद्धा रोजगार वगैरे भेटू शकतो. आणि एक चांगली गोष्ट आहे की हिंदुत्वाचं तिथे मोठं मंदिर वगैरे बनलं आहे. तर अयोध्येतील राम मंदिराबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली. यावेळी काहींनी अयोध्येतील राम मंदिरामुळे रोजगार निर्मित होणार असल्याचं म्हटलं, तर काहींनी राम मंदिर छोटं आणि मंदिरासाठी खर्च केलेला पैसा जर तेथील पायाभूत सुविधा करण्यास वापरला असता तर रोजगाराचा प्रश्न हा लवकरात लवकर सुटला असता. पण तुम्हाला या राम मंदिराबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.